के पाटलांचे अनेक घोटाळे आहेत आणि त्याच्याविषयी मी अनेकदा बोललेलो आहे. प्रवरा साखर कारखान्यासंदर्भात जी बैठक झाली भागधारकांची, त्याच्यामध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे, आपण पाहिलं असेल. आणि या संदर्भात मी वारंवार केंद्रीय तपास यंत्रणांना कळवलेलं आहे. राहुल कुल यांचा 500 कोटीचा घोटाळा, विखे पाटलांचा साधारण 200 कोटीचा घोटाळा, सरकारबरोबर असलेल्या अनेक साखर सम्राटांचे 1000 कोटीचे घोटाळे, जरंडेश्वरचाही घोटाळा आहेच. ते सगळे संचालक मंडळ मला भेटायला येत्या 2 दिवसामध्ये, त्या हायकोर्टात गेलेले आहेत. हे सगळे घोटाळे एकत्र करून आणि या सगळ्या घोटाळ्यांना पाठबळ मिळावं, त्यातून सुटका व्हावी म्हणून हे सगळे यांनी पक्षांतरं केलेली आहे.